आमची स्टोरी आहे एक टिपिकल कॉलेज रोमॅन्स, बट थोडं ट्विस्ट असं आहे की झालं सगळं वेन अवर कॉलेज जर्नी वॉज एंडिंग. सो माहीत नव्हतं की कसं होणार काय होणार, बट पर्सन असं होतं की म्हणजे की इट वॉज वर्थ टेकिंग द शॉट. ॲट दी एंड लव्ह लाईक एक मोमेंट आहे, पण ते जर्नी म्हणजे शेवटपर्यंत घेऊन जाणं, दॅट इज ट्रू जर्नी अबाउट लव्ह. सो ते आम्ही पार पाडलं अँड मी प्रपोज केलं. तू प्रपोज केलं बरोबर, पण मी पण फिलिंग दाखवली. ते जर्नीमध्ये मजा आली टू ब्रिंग दॅट टिल हिअर. इट टूक अस 4 years टू ब्रिंग इट हिअर, सो वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. आर यू? येस. जोर से. मला म्हणजे सागरचं पहिल्यापासूनच असं आहे की त्याला कितीही राग आला असला तरी तो खूप कूल असतो. मी किती पण चिडले तरी तो खूप कूल असतो, आणि मी खूप चिडते पण तो खूप शांततेत घेतो सगळं. म्हणजे खरंच तो खूप चांगला आहे माझ्यापेक्षा तरी. ते आहे तर कमी बोलते आणि मी खूप खूप प्रचंड बोलता. शी वॉज लाईक अ मिस्ट्री टू मी. Thank you.
माझ्यापेक्षा सागर जास्त आवडतो कारण तो एकदम माझ्यासारखा आहे आमचा, असं जमतं खूप, कारण तो बोलतो आणि माझ्या बहिणीला खूप बोलवून घ्यायला लागतं मग ती बोलते. आणि माझी बहीण मला आवडते कारण ती खूप शांत बसते, सो दॅट सगळा फोकस घरच्यांचा माझ्यावर असतो त्यामुळे मला माझी बहीण आवडते. म्हणजे त्यांची जोडी हे असं खूप असं म्हणजे ते आयडल आहेत माझ्यासाठी. म्हणजे कोणीच एवढं मेन म्हणजे श्रिया जरी इतकी चिडली तरी सागर इतका शांत असतो की म्हणजे मला असं वाटतं की बापरे म्हणजे हे तर खूपच असं काहीतरी भारी आहे जे मी असं कुठेतरी फिल्ममध्ये वगैरे बघितलं आहे की एकदम असं काय म्हणतात असा हिरो असा एकदम भारी आणि असा कूल आणि डाऊन टू अर्थ आणि मुलगी अशी एकदम तिखट मिरची आणि खूप खुश आहे मी त्यांच्यासाठी. कैसे और कब कहना है सालों से तैयारी की क्या कैसे और कब कहना है सालों से तैयारी की खुद तारीखें तय की सारी खुद तारीखें ताली भी जानती है ना तेरे सामने बिल्कुल थम सा जाता हूँ होश संभाला जब से तुझ पे होश गवाए जाता हूँ मेरी चुप्पी में से मेरी बातें चुन भी ले मैं चुप भी रहूँ तू सुन भी ले मैं चुप भी रहूँ वाटली ही 4.5 इयर्सची जर्नी जी या मोमेंटपर्यंत आली आहे. खूप खूपच छान. लव यू. आय लव यू मोर.